पाँच दस मिनट लगेंगे। आणि खूपच चिंता आहे रामदास पाटील यांच्यासाठी आमच्या नौकरी नरेशांना खूपच चिंता आहे रामदास पाटील यांची। त्यांनी जेवण घ्यायचंय संतोष यांनी सुद्धा जेवण घ्यायचंय कारण जेवण गरम गरम आहे आणि ऊन वगैरे की जेवण गरमच जाणार आहे त्यामुळे लवकर जाऊन द्या कृपया करून आणि पुन्हा चला चालू करूया सिरियसनेस पुन्हा एकदा आता चेंडू उजव्या हाताचा चेंडू जो होता तो डाव्या हाताला मारायला गेले आणि बाईकच्या मध्यातून एक झाले पण बाईकच्या मध्ये एक धाव पूर्ण झाली आणि एक धाव ने आपला धाव खाता खुलला आहे। गणपती बाप्पा मोरया एक धाव अवंतच्या रूपाने मिळालेली होती बापा ने मास्टर चेंडू धुवण्यात येतो हेमंत पुन्हा एकदा खोटा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने फेरच्या दिशेने ड्राईव्हला डीप फेअरला गेला क्षेत्रक्षण होईपर्यंत दुसऱ्या टाकायला प्रयत्न असेल आणि या गफा क्षेत्रक्षणामुळे दोन धावा अर्जित केलेल्या आहेत। सदानंद आणि प्रवीण त्यांनी डाव्या यष्टीच्या बाहेर अक्रॉस होऊन आडव्या फटक्याने केलेल्या दिशेने म्हणून दोन धावा अर्जित केल्या। पुन्हा एकदा हेमंत आव्हान बापाने मास्टर्स केली चांगली गोलंदाजी केली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आवश्यकता होती तशी गोलंदाजी केली आता तशीच गरजेचा फलंदाजी करण्याची डिफेन्सिव्ह काउंटर अटॅक करून त्यांना फलंदाजी करावी लागेल कारण लेस करून मॅच सुद्धा जिंकण्यासाठी कठीण असतात विसरू नका। एकदा गोलंदाजी चेंडू फक्त दिशा दिली सर लक्ष दिशेने एक धाव डिक्लेशन यांच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजे सहा। पंचायतची भूमिका निभावत आहेत ते नितीन पाटील नवघर आणि महेंद्र पाटील बोरवा चांगले असं त्यांचं प्रदर्शन राहिलेलं आहे एकंदरीत पाच सामन्यांमध्ये। यानंतर तुम्ही जेवण घ्यायचं दोन्ही पंचांना विनंती आहे की सूचना आहे विनंतीपूर्वक की दोन्ही पंचांनी जेवण घ्यायचं आणि जयवंत शिंदे आणि राजू पाटील पंचांची भूमिका निभावण्यासाठी जातील चौथ्या सामन्यासाठी। थंडा वाटते छत्री भी तापलेली आहे आणि लगेच सामना सुरू करायचा आहे वेळ घेऊ नका नाही दाखवतो चेंडू वा याची गरज होती तो ड्राईव्ह केला पण रिझन जो होतं मारण्याचं जे ठिकाण होतं ते चुकीचं होतं कारण ते डिक्लेरेशन आहे शॉर्ट चांगला होता शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं पण फक्त एक डाव डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून आपल्या संघाला पोचून नवीन पोचवून येते म्हणजे सात सेव्हन सेव्हन फटला टॉप नो विकेट सात धावा झालेल्या आहेत जी सरासरी त्यांना हवी आहे सातची त्या सरासरीने चालले अजूनही तरीही एक चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातला आणि स्ट्राईक वर आहेत ते सदानंद एक हाती षटक हसावा फक्त पाचीच्या पाचही स्ट्राईक त्यांनीच घेतले पुन्हा दाखवता चेंडू पुन्हा एकदा रॉयल लेग रिजन मध्ये लॉस केला एकदा पुढे गेला दुसऱ्या धावाकडे प्रयत्न होता चेंडू गॅदर केला चेंडू थ्रो केला पण दोन धावा काढल्यापासून रोखू शकले नाहीत आणि या दोन धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती म्हणजे 9-9 धावांची आवश्यकता असेल ती चार षटकांमध्ये धावसंख्या लावून घ्यायचं आहे काल रात्री चांगले शाहिद अफ्रिदी शाहिद अफ्रिदी यांनी जेव्हा फास्टेस्ट सेंचुरी म्हणजे जे वेगवान शतक झळकावलं होतं सततेस चेंडूमध्ये तेव्हा त्यांच्याकडे बॅट नव्हती चांगली बॅट नव्हती तेव्हा त्यांना वकार युनुस यांनी सचिन तेंडुलकर यांची बॅट दिली आणि त्यांनी 37 धावात 11 षटकार आणि 7 चौकार ठोकून शतक पूर्ण केलं होतं पण त्यानंतर त्यांचा रेकॉर्ड कोरी अँडरसनने मोडला 35 चेंडू आणि त्यानंतर एबी डी विलियर्स यांनी 31 चेंडू शतक पूर्ण केलं फर्स्ट सेंचुरी सध्या नावावरती म्हणजे एबी डी विलियर्स यांच्या नावावर
सामना लगे चालू करायचं आहे, लगे चालू करायचं कृपया विनंती असेल सगळ्यांना. जर आपण प्रोफेशनली खेळायला गेलो तर 25 मिनिटात एक इनिंग संपायला पाहिजे, अन्यथा तिथे 3 धावांची किंवा 1 षटकाची काहीतरी जी असते त्यांच्या हिशोबाने ती पेनाल्टी देतात. पण आपण मैत्री पुढे लढत करतात त्यांचं तुम्हाला भान असायला हवं की आपणही सामने पूर्ण केले पाहिजे दिलेल्या वेळेत. आणि पुनर्लिंग चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पण ठीक झाले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दीपक यांची. पुनर्लिंग चेंडू होता, ब्लॉक होईल करण्याचा प्रयत्न होता त्यांचा. पुन्हा एकदा पुनर्लिंग चेंडू, फक्त चेंडू दिशा दिली, ब्लॉक होईल करून शोधून काढला. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या करण्याचा प्रयत्न असेल अचूक फेकी. पण 2 धावा काढल्या, 5 रन रोखू शकले नाही. धावसंख्या 2 म्हणजे 11. आणि चांगली प्रवीणांची तेवढी तितकीच चांगली फलंदाजी करायला लागेल, कारण ती सुद्धा डिफेन्सिव्ह पद्धतीने त्याला माहिती आहे आपलं टार्गेट लहान आहे, घाई करून फायदा नाही. फक्त चेंडूला दिशा देतात आणि एक तुमच्या लाईफलाईन जी म्हणतो आपण क्रिकेटची, या लाईफलाईनच्या माध्यमातून आपण संघाला पुढे 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 येत चाललेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 11. क्षेत्ररक्षामध्ये वारंवार बदल केले जातात, कारण त्यांना सुद्धा म्हणतात की आम्ही आग्रही आहेत, आम्ही कधी हार मानणार नाही, आम्ही ही धावसंख्या डिफेंड करू शकतो असा मानस मनाशी धरून कामन संघ दिसतोय आपल्याला, लढा देत आहेत ते. प्रवीण स्ट्राईकवर आहेत ते दानंद. पुन्हा एकदा फक्त चेंडूला दिशा देऊन क्लास प्लेअर, याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड, कारण त्यांना माहिती आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा खेळाडू खूपच लांब आहे. त्याने फक्त गोलंदाजाच्या वरून फक्त चेंडूला दिशा देऊन लॉस केला, हलकासा लॉस केला आणि या 2 धावा अर्जित केला. आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली ती म्हणजे 13-13. खूपच चांगलं प्रदर्शन म्हणायला लागेल बापाड मास्टर्सचं. संयम पूर्ण खेळ, टेम्परमेंट जे आपण बोलतो त्या संयमाने खेळत आहेत. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न आहे का मिडविकेट आणि लॉंगांच्या मधला चेंडू आणि चांगलं करायचं लगेच उचलून घ्या. चांगलं चांगलं असेल म्हणावं लागेल, उत्कृष्ट होईल. गुड शो, जरा विचारून घ्या लागलंय का सर, सर लागलंय का? ओके, आपण आपल्याला काय लागणार आहे? चला होऊ द्या, लगेच लगेच जायचंय, लगेच नवीन बॅट्समन जायचंय. आऊट झालेला फलंदाज बाहेर येण्याच्या अगोदर आपण गेलो पाहिजे नियमाप्रमाणे, अन्यथा आपल्याला 1 विकेटचा पेनल्टी लागेल. चांगला होता शॉट होता प्रवीणांचा, चांगले आणि त्या चोवीस दरम्यान धावसंख्या झालेली ती म्हणजे 13-13. पहिला विकेट पडलेला आहे, झेलबाद झालेले आहेत विजय यांच्या माध्यमातून, चांगला झेलला विजयांनी. 2 चेंडू अजून शिल्लक असतील दुसऱ्या षटकातले, धावसंख्या 13 थांबलेली आहे. मानस असेल यांचा जास्तीत जास्त विकेट घ्यायचा, कारण जर तुम्हाला कमी धावसंख्येचा करायचा असेल पाठलाग तर संयम थोडं खेळ केलं पाहिजे. विकेट आखून सन्माननीय पाहुणे आम्ही यांचं हार्दिक स्वागत करतो, त्यांनी मंचावर बसून घ्यायचं. पुन्हा एकदा लगातार 2 झेलबाद आणि चांगला असं क्षेत्ररक्षकाचं प्रदर्शन देताना कामन मास्टरचे खेळाडू दोन्ही झेल हार्डेस्ट झेल मास्टरसाठी तर हार्डेस्ट झेल असतील. हॅटिक चान्स आहे क्षेत्ररक्षकाला सुद्धा आणि गोलंदाजाला सुद्धा. आणि दीपक अजय दीपक जायला आलेले आहेत, धनेश्वर गेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन धनेश्वर आणि स्ट्राईक वर असतो म्हणजे रमेश आहे ना, रमेश स्ट्राईक वर, रमेश एकदा दिशेने एकदा पूर्ण केली आणि या दरम्यान धावसंख्या झाली ती म्हणजे 14. आणि दुसरं षटक संपलेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14, याला म्हणतात मॅच, कारण ज्या सरासरीने हवं आहे त्या सरासरीने खेळत आहेत आणि त्या सरासरीने थांबून ठेवलंय. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजी करणाऱ्या दोन्ही खेळाडूंनी चांगल्या एकमेकांना रोखून धरले. ब्राइटनेस कमी आहे का काही?
लगेच गोलंदाज पाठवायचा. तुम्हाला मी पहिलाच सांगितलं होतं की तो गोलंदाजचा क्रम आहे तो पहिलाच ठरवून घ्या. जे पाच गोलंदाज आहेत त्यांना पाच गोलंदाजच्या क्रमानुसार पाठवा. क्षेत्ररक्षण हलवू नका जेणेकरून आपला वेळ असेल. विनी नागोरे यांचं स्वागत करतील कृष्ण पाटील. विकीत ठाकूर सन्माननीय पाहुणे त्यांचं स्वागत करतील. राजेंद्र भोई, राजेंद्र भोई स्वागत करतील. विष्णू पाटील स्वागत करताना आपला पाहत आहे. दरम्यान सांगायला सुरू करायचं आहे आणि नवीन बॉलर आहेत ते रवींद्र डाव्या हाताचे गोलंदाज. चेंडू फक्त डिफेन्सिव्ह दृष्टीने फक्त ड्राईव्ह केला लॉंगांच्या दिशेने एकदा पूर्ण केली. एक धाव धावसंख्या झाली ती म्हणजे 15 15. आणि पुन्हा एकदा सज्ज झाला ते रवींद्र. स्ट्राईक वर ते म्हणजे धनेश्वर. 20 धावांची आवश्यकता 17 चेंडूत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चुकलेला आहे. जशी सगळ्यांनी चुके झाले आणि एक धाव पूर्ण केलेले आपल्याला बायच्या म्हणून एकदा मिळाले आहेत. क्षेत्रकांना आपली भूमिका चांगल्या मिळण्याची गरज आहे कारण एक एक धाव तुम्हाला खूप आणि खूप महत्वाची आहे. कारण आपली मॅच जी आहे ती स्लो स्कोरिंग मॅच आहे. एकही धाव चुकीच्या रीतीने गेलेला पाहिजे याची दक्षता घ्यायला हवी. दरम्यान धावसंख्या झाली ती म्हणजे 16. पुन्हा एकदा स्ट्रायकर पुरले तर रमेश. धडा उडलेला चेंडू फक्त स्टाईलिश पद्धतीने कट केला ठेवण्याच्या दिशेने आणि एक धाव डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून आणि धावसंख्या वाढलेली आहे ती म्हणजे 17 17. अजूनही 18 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे 15 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 17. खूपच चांगल्या रीतीने खेळ चालू आपण पाहू शकताय की टेस्ट मॅच कसे सामने कसे असतात त्याचं आपण प्रदर्शन बघत. सन्माननीय पाहुणे प्रदीप पाटील यांचं स्वागत करताना प्रदीप पाटीलांनी स्टेजवर यायचं. दरम्यान लॉंगच्या दिशेने क्लासिक शॉट कव्हर आणि लॉंगच्या मधून शानदार झांदार चौकार. आणि 21 धाव झाले आहेत. बराबरी केलेली आहेत. आता चेंडू जास्त आहेत धावा कमी आहेत. चेंडू जास्त आहेत धावा कमी आहेत. आज चौकार चांगला स्टाईलिश पद्धतीने लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मध्ये आत. प्रदीप पाटील यांचं हरी पाटील स्वागत करतील. प्रदीप पाटील हरी ठाकूर स्वागत करताना प्रदीप पाटील यांचं पुढच्या मॅचचे पंच असतील ते. प्रदीप पाटील राजू सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षामध्ये बदल करतात एकदम चांगल्याशी त्याचे आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षा जो मिड ऑफ चा फलंदाज क्षेत्ररक्षक आहे त्याला मध्ये घेतलाय लंगाच्या आणि कवरच्या दीप वेळ आणि पुन्हा एकदा त्या तिथे चेंडूला कवचावरून कवर आणि पॉईंटच्या मधून पॅकेट पॉईंटच्या दिशेने चेंडू केला आणि एकदा पूर्ण करून दुसऱ्या पूर्ण केले आणि दुसऱ्याला पूर्ण करेपर्यंत येतोय. पण नाही दोन धाव पूर्ण करून धावसंख्या पोहोचवली होती म्हणजे 23. अजूनही 12 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या झाली म्हणजे 13 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून एक धाव आणि आता 11 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडू मध्ये. पाहूया या षटकात जे आता निर्णायक षटक ठरेल हे कळतं. कारण कमीत कमी धावा देण्याची आवश्यकता असेल ती कावड मास्टर्सला आणि सामना जास्तीत जास्त धावसंख्या करून इझी करण्याचा प्रयत्न असेल तो बापाने मास्टर्सचा. सर्व क्रीडा रसिक संघ नायक संघ खरंच सर्व नगरपाड्याचे ग्रामस्थ यांना विनंती करतोय की सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवणाचा आस्वाद घ्यायचं चांगल्याच आयोजन केलंय जेवणाचं. धावसंख्या झाल्या म्हणजे 24 24 24 झालेले आहेत. 11 धावांची आवश्यकता असेल. साईनाथ साईनाथ आपण त्यांचं वय पाहू शकता 55. मास्टर मास्टर ओके मास्टर साईनाथ कोपरी सुद्धा चांगले असेल. गोलंदाजी प्रदर्शन त्यांनी दाखवलं होतं. साईनाथ यांनी चांगली गोलंदाजी केली होती. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. 12 चेंडू 11 धावा
क्षेत्ररक्षण डीप केलेला आहे. लॉन्ग ऑफ डीप एक्स्ट्रा कवर डीप कवर कवर कवरच्या इथे जास्त क्षेत्ररक्षण लागलं पण फेरलेगाने मेडिकेटच्या मधे चेंडू ड्राय केला तर फिर शोहर करायचा पूर्ण चांगला फेरवण्याची अपेक्षा होती पण नाही ओव्हर त्याच्या माध्यमाने फिरा करता प्रयत्न नाही आहे कारण धावा कमी आहे आणि या खूपच रोमांचक करणारी धाव होती कारण दुसऱ्या धावचा प्रयत्न केलाच नाही चान्स होता पण प्रयत्नच नाही केला फक्त एकच धावावर समाधान केलं त्यांना माहिती आहे की आता घाई करून फायदा नाही कारण आपला स्कोर आज झालेला आहे फक्त गरज आहे की फक्त क्रीज वर थांबून खेळ पुढे करण्याचा बस एक एक धाव करून आपला धाव फलक पुढे होतो गुड नाईट साइन अप रमेश साईबराज रमेश आणि पुन्हा एकदा स्पोर्ट्समॅनशिप त्यांना माहित आहे की जेव्हा हात लागलाय त्यांनी अपीलच केलं नाही पंचांकडे आणि एक धाव यांच्या मधून धावसंख्या झालेली म्हणजे 27 अजून 8 धावांची आवश्यकता असेल ती बापाने मास्टर्सला 27 धावांची आवश्यकता असेल सॉरी 8 धावांची आवश्यकता असेल शब्द फिरले फिरकी गोलंदाजी शब्दाने फिरकी घेतली 8 धावांची आवश्यकता असते ते बापाने मास्टर्स अजूनही आहेत की आम्ही मॅच मध्ये आहोत मॅच आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सोडणार नाही पुन्हा एकदा होऊ शकतो का पण नाही चौकार असू शकतो हा चौकार आहे आणि या चौकाराच्या मदतीने टर्निंग पॉईंट ठरून धावसंख्या पुढे गेलेली आहे आणि धावसंख्या झाली होती म्हणजे 31 फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असेल कारण 4 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू बाकी आहेत 9 चेंडू 4 धावा 9 चेंडू 4 धावा कुठेतर चेंडू पुढे फक्त कट केला फलंदाजाच्या दिशेने डिक्लेअरच्या झोनच्या मध्ये जाऊन एक धाव आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असेल अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील चौथ्या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील चौथ्या षटकातले आणि दोन्ही संघांना दोन्ही जिंकू दे हा खेळण्यासाठी क्रीज वर जायचंय याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी क्रीज वर जायचंय जिकडे आपण आपलं प्रदर्शन करतो गोलंदाज असू दे खलंदाज असू दे क्षेत्ररक्षक असू दे ज्या खेळपट्टीवर ज्या 20 यार्डच्या क्रीज वर आपल्याला प्रदर्शन करायचं असते त्या क्रीजला सुद्धा मान सन्मान दिला पाहिजे त्या क्रीज वर जाऊनच आपण हस्तांतरण करायचं आहे याची सर्व संघनायक संघ खेळाडू यांना मी विनंती करतो आणि मिस्टर शॉट होता पण गेला योग्य दिशेला लांबांच्या दिशेला गेला एकदा पूर्ण गेली काहीतरी घाईत दिसत आहेत बापाने मास्टरचे खेळाडू जेवायला जायचं वाटतं सामना लवकरात लवकर संपवायच्या स्थितीत पोचलेले आहेत बापाने मास्टर्स 2 धावा अजूनही शिल्लक असतील पैका शेवटा चेंडू चौथ्या षटकातला फुलटा आता एका षटकात 2 धावांची आवश्यकता असेल कंपल्सरी चेस आहे दोन्ही संघांना ही विनंती आहे सूचना आहे की खेळ संपल्यानंतर क्रीज वर जाऊन हस्तांतरण करायचंय लगेचच क्रीज वर जाऊन हस्तांतरण करून बाहेर यायचंय एक षटक 2 धावांची गरज यापुढे सामना असेल तो टोळी आणि डोंगरीपाडा डोंगरीपाडा संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे तर लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि टोळी मास्टर्स आणि आपले 2 फलंदाज 45 प्लस पाठवायचे सलामीसाठी बॉलर मॅम प्लीज प्रदीप प्रदीप आणि 5वा निर्णायक षटक घेण्यास घेऊन आले ते प्रदीप प्रेशर टाकायचा प्रयत्न असेल फलंदाजावर त्यांचा क्षेत्ररक्षण जवळ करून प्रेशर टाकण्याचा प्रयत्न असेल आपण बघतो नेहमी जेव्हा 1-2 धावा क्षेत्ररक्षण अंब्रेला टाईप जवळ करतात जेणेकरून फलंदाजावर प्रेशर येऊ शकतो पाहूया किती प्रेशर हँडल करतायत ते रवींद्र चांगली अशी खेळी करतायत सॉरी रमेश आणि आपला क्लास दाखवताना शॉर्ट सर आणि विजयी षटकार महेंद्र सिंग धोनी साईड मध्ये स्पीड वर
क्रीज क्रीज में जाऊन हस्तांतरित करायचा आणि सामना बापारे मास्टर जिंकला असं मी घोषित